नमस्कार, मी अनुपमा. आपण पाहत आहे झी 24 तास. हितगुजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर. आणि चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे तन्वीच्या संचालिका डॉक्टर रुचा पै आणि तन्वीच्या बदलापूर क्लिनिकचं पॅनल डॉक्टर अमोल माळवे यांना. दोघांचं आधी स्वागत करूया. विषयाकडे वळण्यापूर्वी स्वागत डॉक्टर रुचा, स्वागत डॉक्टर अमोल. थोडक्यात ओळखही करून देते दोघांची विषयाकडे वळण्यापूर्वी. डॉक्टर रुचा यांना खरं तर आपण ओळखतोच, तन्वी हर्बलच्या संस्थापिका आहेत त्या. तन्वी हर्बल टॅबलेट्सच्या माध्यमातून निरोगी जीवन जगण्याची नवी दिशा जगाला ते देतात. सर्वांना उत्तम गुण देण्याच्या ध्यासातून त्यांनी आरोग्य तक्रारींवर उपचार करणारी हर्बल तन्वी पॅथी निर्माण केलेली आहे. डॉक्टर मेधा मेहेंदळे यांना आपण सगळे ओळखतोच, त्यांनी ही पॅथी निर्माण केली आहे. तर तन्वी हर्बल सिक्रेट ही छोटी पुस्तिका आज घरोघरी आजीबाईंच्या बटव्यासारखी आरोग्याबाबत मार्गदर्शन करते. तसंच तन्वीच्या संस्थापक संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे यांचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या महिला उद्योजिका पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. तर डॉक्टर अमोल यांची ओळख करून घेऊया. डॉक्टर अमोल माळवे हे तन्वी प्रकल्पाशी संबंधित आहेत. गेल्या 1 वर्षापासून बदलापूर इथल्या दोन्ही क्लिनिकचे ते पॅनल डॉक्टर आहेत. तेव्हा सर्वच आजारांवर गुणकारी अशा औषधांची माहिती जाणून घेऊया दोघांकडून. आणि म्हणूनच तुम्हाला सुद्धा या बाबतीत काही प्रश्न असतील, शंका असतील तर जरूर विचारा. आमचे टोल फ्री नंबर आपल्याकडे आहे 1800221010 या नंबरवर थेट संपर्क करा आणि डॉक्टरांना आपले प्रश्न विचारू शकता. तोपर्यंत आम्ही चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी डॉक्टर रुचा, बदला चिमूटभर जी तन्वी प्रॉडक्ट जी असतात ती सर्वच आरोग्य तक्रारींवर खूप उपयोगी पडतात, तर काय सांगणार? म्हणजे तन्वी सत्व ही टॅबलेट जर बघायला गेलं तर मसुरे इतकी छोटी असते. होय, पण वनौषधी म्हणजे ज्या वनौषधी आहेत त्याच्या पावडरीपासून जी टॅबलेट बनवली जाते ती म्हणजे त्याच्यापेक्षाही त्यापासून 100 एवढ्याच म्हणजे 100 किलोच्याच गोळ्या तयार होत असतात. पण जेव्हा तन्वी सत्व काढलं जातं तेव्हा 100 किलोपासून फक्त 5 ते 10 किलो इतकाच त्याच्यापासून गोळ्या तयार होत असतात. म्हणजे काय तर त्याच्यावर पचनाची जी क्रिया होत असते ती बाहेरच घडवली जात असते आणि त्यापासून ते सत्व तयार होत असतं. म्हणजे काय होतं तर ती रक्तात जलद मिसळली जाते आणि इन्स्टंट रिझल्ट मिळाला त्याचा हेल्प होत असते. कारण का ती जे पचन होणारे ते त्याच्यावर आधीच झालेलं असतं. तसंच काय तर ती अगदी लहान तान्ह्या बाळापासून तर वयोवृद्धापर्यंत व्यक्तीपर्यंत कोणीही अगदी घेऊ शकतं. कारण का ह्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत. त्यामुळे ती अगदी म्हणजे आम्ही सांगतो की आता एक फर्स्ट एड बॉक्स म्हणून तुम्ही घरीही ठेवू शकता. म्हणजे काही लागलं की तुम्ही ती लगेच घ्यायची, म्हणजे न विचार करता तुम्ही हे जे तन्वी हर्बलचं तन्वी हर्बल हेल्थ सिक्रेट हे जे पुस्तक आहे ते प्रत्येकाने घरी ठेवावं. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कॉम्बिनेशन दिलेलं असतं की हे झालं तर हे घ्यावं. म्हणजे डोकं दुखलं तर तन्वी शता 4 गोळ्या एका वेळेस घ्याव्या. म्हणजे जर जास्त प्रमाण असेल तर तेव्हा डोस जास्त घेतला तरीही काही हरकत नाही, त्याचा कुठल्याही साईड इफेक्ट नाही. म्हणजे रोज कॉम्बिनेशन तर ठरलेली असतात की हे एवढं घ्यावं ते म्हणजे 2 गोळ्या घ्याव्या. पण त्या कॉम्बिनेशन शिवाय सुद्धा पेशंट एका वेळेस जास्त घेऊ शकतात, त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो. तसंच मेन कसं झालं आता की ही जीवनी औषधं आहेत. म्हणजे कसं असतं की रसधातूचं पाचन करणारी आहेत. म्हणजे ऍज अ टॉनिक सुद्धा ती काम करतात आणि ऍज अ औषध म्हणूनही ती काम करत असतात. तसंच आज आपली औषधं ही प्रत्येक केमिस्टकडे उपलब्ध आहेत. तसंच मेन जे आपली तन्वी क्लिनिक्स आहेत तिथेही आपली औषधं उपलब्ध आहेत. आणि आपली जी वेबसाईट आहे www.tanviherbals.com याच्यावरही प्रत्येक औषध अवेलेबल आहे. म्हणजे अगदी फर्स्ट एड बॉक्स म्हणून घरी ठेवण्यासाठी त्याची अवेलेबिलिटी आम्ही तशी करून दिली की आता पेशंटनी ती कुठेही जाऊन घेऊ शकतात. तसंच डॉक्टर मेधा मेहेंदळे स्वतः आरोग्य सल्ला फोनवरनं देतात. म्हणजे रोज संध्याकाळी 5 ते 6 या वेळामध्ये त्या फोनवरनं देतात. तर जरूर पेशंट्सनी त्यांच्याशी फोनवरनं सल्ला घ्यावा की आम्ही काय करायला पाहिजे आरोग्यासाठी किंवा तन्वीचे कुठली कॉम्बिनेशन आम्ही घ्यायला हवी. तर त्यांचा जो नंबर आहे तो 9820075892 आहे. तर जरूर त्यांच्याशी तर संपर्क साधावाच. पण मी स्वतः रोज आमचं जे घंटाळीचं क्लिनिक आहे तिथे 1:30 ते 5 या वेळामध्ये असते. आणि डॉक्टर मानसी मेहेंदळे म्हणजे आता धनवी धामणकर ज्या आहेत त्या रोज सकाळी 11 ते 1:30 ह्या वेळात असतात. तसंच आमच्या ज्या डॉक्टर स्मिता देशपांडे आहेत त्या पण सकाळच्या वेळात असतात. आणि डॉक्टर पुष्कराज धामणकर जे आहेत ते रोज संध्याकाळी 6:30 ते 8:30 ह्या वेळात असतात. पण पेशंटनी आम्हाला का एकदा तरी येऊन दाखवावं की त्यांना ते नाडी परीक्षण असतं क्लिनिकमध्ये. येऊन त्यांना नाडी परीक्षणानुसार काय औषधं घेतली गेली पाहिजेत हे त्यांना सांगितलं जातं, त्यांना गायडन्स केला जातो. आणि आमच्या इथे फ्री हेल्थ चेकअप असतं, कुठलीही त्याची त्यांना
फी आकारली जात नाही. त्यामुळे जरूर त्यांनी एकदा तरी येऊन तिथे दाखवावं. मी स्वतः तिथे असते तर जरूर मला त्यांनी एकदा तिथे येऊन दाखवायला पाहिजे. आज औषधं इतकी गुणकारी आहेत की आमच्याकडे येऊन पेशंट आम्हाला जेव्हा अनुभव एक सांगतात की आता तन्वी शत आहे असं औषध आहे की प्रत्येक आजारावर ते औषध म्हणून पण काम करत आहे पण निरोगी राहण्यासाठी पण ते काम करत असतं. निरोगी राहण्याची ती गुरुकिल्ली झालेली आहे. अगदी तन्वी शत मला वाटतं खरं तर एक वेगळा विषय होऊ शकतो. इतकं तन्वी शताचे गुण आहेत आणि यातलं महत्वाचं जे पॉइंट आहे तो म्हणजे खरं तर फर्स्ट एड बॉक्स तन्वीचा एक प्रत्येकाने घरात ठेवावा अशा प्रकारे ही सगळी निर्मिती झालेली आहे. डॉक्टर अमोल यांच्याकडे वळते. डॉक्टर अमोल माळवे आपण बदलापूरच्या क्लिनिकचे पॅनल डॉक्टर आहात. बदलापूरच्या कुठल्या विभागामध्ये आपला हा दवाखाना कार्यरत आहे? आता सध्या बदलापूरमध्ये दोन्ही ठिकाणी आहेत, बदलापूर ईस्ट बदलापूर वेस्ट. बदलापूर वेस्टमध्ये जाधव मार्केट जिथे आहे तिथे मी मंगळवार शुक्रवार आणि रविवार असे 3 दिवस तिथे असतो. बदलापूर ईस्टमध्ये दर गुरुवारी फक्त मी 5 ते 7 संध्याकाळी असतो. बरोबर. आपण आणखी चर्चा करणार आहोत आपल्या बरोबर. सध्या प्रेक्षक संपर्कात यायला सुरुवात झालेली आहे. सध्या कल्याणमधून सुनील बोलतात, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार सुनीलजी, विचारा आपला प्रश्न. हा डॉक्टर, मला असं विचारायचं होतं की माझी आई येते तिला हर्नियाचं सांगितलं डॉक्टरने, तर त्याच्यावरती उपचार आहेत का? बरं ठीक आहे, आपण विचारूया. हर्निया सारख्या आजारावर नेमके काही तन्वीमध्ये काय उपचार? येस नक्कीच. हर्नियासाठी त्यांना काय करणं गरजेचं आहे, पहिले त्यांनी एक्झामिनेशन करून घेणं पण गरजेचं आहे. तर त्यांनी एकदा क्लिनिकला येणं तर पहिले गरज आहेच, पण लोकल ऍप्लिकेशन जे केतकी तेल आपलं आहे त्याचंही त्यांनी करणं गरजेचं असतं. कधी कधी पेन असतं तर कधी नसतंही देखील, पण त्यांनी त्याच्याबरोबर वातशांती, तन्वी शता आणि शतजीवंती ही गोळी त्याच्याबरोबर घेणं गरजेचं असतं. म्हणजे त्यांनी एक दिवसातून एक गोळी सकाळी एक गोळी रात्री घेणं असतं. हर्निया कशा प्रकारे आहे, त्याच्यामध्ये फॅट्स आहेत का, इंटेस्टाइनल पार्ट आहे किंवा हे बघणंही त्याच्यामध्ये गरजेचं आहे, तर त्यानुसार ते रिपोर्ट्स बघून आपण त्यांना तशी ट्रीटमेंट नक्की देऊ शकतो. अगदी, म्हणजे सर्वच आजार अगदी आपण म्हणूया की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कुठलाही आजार असू देत तन्वीकडे तशी औषधं आहेत. मघाशी मी म्हटलं तसं तन्वी शता हा एक वेगळा विषय होऊ शकतो, तर आपण थोडंसं तन्वी शताच्या महत्वाविषयी बोलूया. घरोघरी खरं तर हे वापरलं जातं तर कशा प्रकारे आपण सांगूया महत्वाचं? आयुर्वेदाने काय सांगितलंय तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आर्तुर्यस्य विकारमोक्षणम. ह्याचा अर्थ काय, तर आजार झाला वर औषध घेण्याऐवजी आजार होऊ नये ह्यासाठी औषध घेणं हे खरं गरजेचं असतं. तर त्यासाठी रोज तन्विषता दिवसातून 2 गोळ्या घेणं गरजेचं असतं. त्याने एकतर त्यांना काय होईल, आजार जरी झाला तरी त्याचं शमन पटकन होईल, जरी झाला तरीही. आणि रोज घेतल्यामुळे त्यांना ॲज अ टॉनिक म्हणजे फ्रेश वाटणं किंवा रसधातू निर्मिती जी आहे ती चांगल्या प्रकारे होऊ शकते. रसधातू नंतर जे 7 धातू निर्मिती आपली जी प्रत्येक आहेत 6 धातू ती नीट होणं गरजेचं हे तन्वी शता महत्वाचं काम करत असते. तसंच आता बाकी काय तर ऍसिडिटी आहे, डोकं दुखत आहे, तर त्याच्यावर तन्वी शता काम करतं. तसंच जास्त प्रमाणात डोकं दुखत असेल तर तेव्हा तन्वी शता 4 गोळ्या ॲट ए टाइम ही पेशंट घेऊ शकतात. किंवा मळमळ होत असेल, व्हॉमिट्स होत असतील, तर तेव्हाही त्यांना ते एवढं घेणं गरजेचं आहे. बिकॉज 2 गोळ्या तेव्हा पुरत नाही तर तेव्हा डोस वाढवणंही तेवढं गरजेचं असतं. तसंच आता पाळीमध्ये मुलींना होणारा जो त्रास असतो, पोटात दुखत असेल किंवा पाय दुखत असतील, तर अशा वेळेसही तन्वी शताच्या त्यांनी 2 ते 2 गोळ्या दिवसातून 2 वेळा घेतल्या तरी त्यांना एक अर्धा तासामध्ये बऱ्यापैकी फरक जाणवायला लागतो की आता कमी होत चाललेला आहे. तसंच युरिन स्टोन्सवर तन्वी शता काम करतं. तसंच डायलिसिस जरी चालू असेल तर डायलिसिस नंतर लागू नये किंवा त्याचं प्रमाण कमी होण्यासाठी जर त्यांनी तन्वी शता, म्हणजे माझ्याकडे आता एक पेशंट आलेले ते म्हणाले की मॅडम आता मी 2 डायलिसिस घेतलेला आहे, आता मला ह्यापुढे घ्यायचा नाही आहे. तर ह्यासाठी मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही स्टार्ट करताना तन्वी शताने चालू करा, 4 गोळ्या दिवसातून 3 वेळा घ्या. मला कालच येऊन त्यांनी सांगितलं की मॅडम आता मला चांगलं वाटतंय, मला फ्रेश वाटतंय, आता मला काही जावंसही वाटत नाही आहे. तर ते तो जो आनंद आहे बघण्यामध्ये की ह्या प्रोसेस खूप मानसिक ताण देणाराही असतात, तर तो पेशंटना न पडता त्यांनी एक साधं रोज तन्वी शता घेऊनही ते फिट राहू शकतात हे जर त्यांना कळलं तर ते जरूर ते तसं घेतील आणि फिट राहतील, त्यांना कुठलाही त्रास होत नाही. तसंच आता तन्वी शता केसांसाठीही तितकंच छान काम करतं. हेअरफॉल असेल तर रोज तन्वी शता 2 गोळ्या दिवसातून घेणं गरजेचं असतं. चेहऱ्यावर काळे डाग आहेत, पिंपल्स आहेत, हीट होत आहे, तर त्यावरही तन्वी शता, म्हणजे तन्वी शता हे ॲज अ टॉनिकही काम करतं पण ऍज अ औषधही. म्हणजे प्रत्येक आजारावर कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये तन्वी शता हे महत्वाचं आहे. आपल्याबरोबर एक प्रेक्षक आहे संपर्कात, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. शहापूर मधून सध्या हिरामण बोलतात. नमस्कार, विचारा आपला प्रश्न हिरामण. हा प्रश्न विचारा. हा मॅडम, ट्रायग्लिसराइड वर काय, ट्रायग्लिसराइडची लक्षणं काय आणि ट्रायग्लिसराइड वर काय कुठलं औषध चांगलं आहे?
ट्रायग्लिसराइड्स वर नक्की म्हणजे पहिले त्यांनी लिपिड प्रोफाईल करून घेणं गरजेचं असतं, तर त्यांना त्याच्यावरनं एक अंदाज येईल की आपले काउंट्स किती आहेत. आणि त्याच्यानंतर कधी कधी काय असतं, त्यांना छातीत जडपणा वाटत असतो किंवा राईट साईडला पेन होत असेल, तर त्यांनी एकदा टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. तर आपली त्याच्यावर महत्वाची ट्रायग्लिसराइड्सवर जे औषध आपलं जे आहे ते शतजीवंती ही गोळी आहे, तर ती दिवसातनं त्यांनी एक गोळी दुपारी एक गोळी रात्री जेवणा आधी घ्यावी. त्याच्याबरोबर इतरही कॉम्बिनेशन आहेत, म्हणजे ट्रायग्लिसराइड्स का वाढले आहेत किंवा काय प्रमाणात त्यांनी त्याच्याबरोबर स्वीट स्लीमही घेणं गरजेचं असतं. पण शतजीवंती मेन काय कार्य करत असते, तर हृदयाला ताकद देण्याचंही काम करत असते. तसंच तिथले जे काही फॅट्स असतील किंवा काही कोलेस्ट्रॉल असेल, ट्रायग्लिसराइड्स असतील, तर ते पचनाचं कार्यही शतजीवंती करत असते. कारण का ती रसधातूवर कार्य करणारी आहे, त्यामुळे त्याच्यातनं त्यांना ती एक पहिला एक दीड महिना तर त्यांना फ्रेश वाटायला लागतं. कारण का नाही तर त्यांच्या चेहऱ्यावरनंच कळत असतं की त्यांना थकवा आलेला आहे, किंवा कधी कधी ब्लॉकेजेस असतील तर पुढे जाणार रक्त प्रवाह थांबलेला असेल तर पुढे मसल्स ना डॅमेज व्हायला चालू झालेला असतो, तर तोही भरून येणं पहिले गरजेचं असतं. त्यामुळे शतजीवंती जेव्हा ते चालू करतात तर त्यांनी रेग्युलर तर ती घेणं खूप महत्वाचं आहेच, पण नंतरही ती कंटिन्यू ठेवणं तेवढंच महत्वाचं असतं. पण त्यांचे एक ते दीड महिन्यात काउंट बऱ्यापैकी कमी होण्याचे त्यांना ते दिसून येतील की आता माझे काउंट कमी झालेले आहेत, तर त्यांनी आहारामध्ये पण थोडं पथ्य करणं, म्हणजे त्यांना ते क्लिनिकला आले की त्यांना आम्ही जरूर सांगू की काय आहारामध्ये चेंजेस करणं, लाईफस्टाईल चेंजेस काय करणं गरजेचं आहे, नक्की त्यांना सुचवले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.